मागच्या अनेक वर्षांपासून महावितरणांच्या समस्या सोडविण्यासाठी एमएसएबीचे कॉन्ट्रॅक्टर दिवस रात्र मेहनत घेत आहेत, मात्र कित्येक महिने होऊन गेले तरी महावितरण कंपनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरांची थकलेली बिल अदा करीत नसून यासह अनेक विविध मागण्यांसाठी सोमवारी 18 जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पेण येथील मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये महावितरणाने पॅनलमेंट टेंडर 2019 सर्व प्रकारच्या टेंडरला कामासंबंधीचे मटेरियल कास्ट डाटा व लेबर शेड्यूल रेट यामध्ये 3 वर्षापासून कोणतीही वाढ केली नसून यासह शासनाच्या GR नुसार 31 मार्च 2022 रोजी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ब्रेकडाऊन मेंटेनन्स व एनसीसीच्या टेंडरची मुदत संपलेली असताना सुद्धा आपल्याकडून 3 महिन्यासाठी देण्यात आले आहे. यात महावितरणाने संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी चर्चा करणे गरजेचे होते, मात्र यात कॉन्ट्रॅक्टर ना धमकविण्याचा प्रयत्न केला जातो तो तात्काळ थांबवावा यासह आमच्या अनेक मागण्या अजून प्रलंबित आहेत. रायगड जिल्ह्यातील असणारे कॉन्ट्रॅक्टर महावितरणाच्या अडचणी सोडवण्यासाठी दिवस रात्र काम करीत असताना सुद्धा वरिष्ठ कार्यालयामार्फत मागील अनेक महिने पेमेंट अदा केले जात नाही. आम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशन जिल्हा रायगड यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व विद्युत कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने महावितरणच्या निषेधार्थ इथे आज एक धरणे आंदोलन आयोजित केलं आहे. यात 2 विषय आमचे प्रामुख्याने आहेत की महावितरणचे विद्युत ठेकेदार जे आहेत ते अडीअडचणीच्या वेळेस, भर पावसात, वादळाच्या वेळेस, महापुराच्या वेळेस अहोरात्र काम करूनसुद्धा महावितरणचे वरिष्ठ अधिकारी त्यांना केलेल्या कामासंबंधीच्या बिलासंबंधी हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तोकते वादळ येऊन 1 वर्ष होऊन गेल्यानंतरसुद्धा आमच्या बऱ्याचशा कॉन्ट्रॅक्टर बंधूंचे पेमेंट अजूनसुद्धा मिळालेले नाही, इतका ढिसाळ कारभार महावितरणचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. दुसरा मुद्दा आमचा असा आहे की विद्युत कॉन्ट्रॅक्टर जवळजवळ 3 वर्षापासून एकाच कॉस्ट डाटा म्हणजे मटेरियलच्या रेटवर काम करत आहेत. सरकारी नियमानुसार दरवर्षी प्राईज एस्क्युलेशन म्हणून वाढ व्हायलाच पाहिजे, परंतु महावितरण एका बाजूने गव्हर्नमेंटची कंपनी म्हणून फायदा घेते आणि दुसऱ्या बाजूने मात्र कामगारांना बॉन्डेड लेबरसारखा वागणूक देते आहे. जबरदस्तीने काम करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणते. 3 वर्षापासून त्याच कॉस्ट डाटावर काम करा, त्यात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. आम्ही गेली जवळजवळ 1 वर्ष त्यांचा पाठपुरावा घेत आहोत, ते आम्हाला आज देतो उद्या करतो हेड ऑफिसमधून येते असेच उत्तरं देतात. याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाला निवेदन देऊनही याकडे संबंधित कार्यालय डोळेझाक करीत असल्याने रायगड जिल्हा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणाने सदर कॉन्ट्रॅक्टरांच्या सर्व मागण्या तातडीने न सोडविल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करण्यात येईल असे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी सांगितले. या धरणे आंदोलनाला जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, कार्याध्यक्ष राजेश सानप, उपाध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष यदुराम धुमाळ, उपाध्यक्ष शिवराम जंगम, अभिजित जाधव, सचिव भालचंद्र जोशी, खजिनदार दिनेश पाटील, सल्लागार किरण बोरसे आदीसह जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महावितरणाचे अधीक्षक अभियंता मुलाणी यांनी धरणे आंदोलना ठिकाणी भेट देऊन मागण्यांची तात्काळ दखल घेऊन सदर निवेदन वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. धम्मशील सावंत, लोकशासन न्यूज, रायगड.